तालुक्यातील लहानेवाडी येथील अमोल बनसोडे हा 25 वर्षीय युवक गिरिजा नदीवरील सिमेंट बांधावरून जात असताना तोल सुटल्याने नदीमध्ये बुडाला असून अग्निशमन दलाच्या वतीने शोधकार्य सुरू आहे. फुलंब्री तालुक्यात मागील आठवड्याभरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले तसेच लहान मोठे तलाव तुडुंब भरले असून गिरिजा नदीवर असलेला मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहत आहे. यामुळे अनेक ठिकाणी लहान मोठे घटना घडत आहे. लहानेवाडी येथील अमोल बनसोडे वय 25 वर्ष हा युवक गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजेदरम्यान गिरिजा नदीमध्ये बांधलेल्या सिमेंट बांधावरून जात असताना त्याचा तोल गेला व तो पाण्यात बुडाला. गावकऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीला मोठ्या प्रमाणात पूर सुरू असल्यामुळे त्याला वाचवण्यात अपयश आले. सदरली घटना फुलंब्री पोलीस स्टेशनला कळवली असता पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर NDRFच्या पथकास पाचारण करण्यात आले, मात्र रात्रीचा अंधार असल्यामुळे काही निष्पन्न झाले नाही. पुन्हा सकाळी शोध पथकाची शोध मोहीम सुरू झाली, मात्र अमोल हा सापडला नाही. सध्या स्थितीत गिरिजा नदी दुथडी भरून वाहत असल्याने अमोलचा मृतदेह सापडेल की नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी गिरिजा नदी काठी येऊन अग्निशमन दलाचे प्रमुख व अमोल बनसोडे यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी नगर अध्यक्ष सुहास शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर, माजी सभापती सर्जेराव मेटे, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास उबाळे यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हाफत, फुलंब्री.